राज्यात आता बऱ्याच भागात थंडीला सुरुवात झाली आहे त्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम देखील सुरू झाला बऱ्याच भागात ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्यांचा वापर होतो आणि हाच काळ लाळ्या खुरकूत रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे लाळ्या कुरकूत रोगाची लक्षणं काय आहेत आणि उपाय काय करायचे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत लाळ्या खुरकूत हा अत्यंत वेगानं पसरणारा संसर्गजन्य रोग आहे या रोगामध्ये जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो बैलांची कमी होते सोबत लहान वासरे रेडके यांच्यात मोठ्या प्रमाणात मर्तूक होत असल्यामुळं दोन चार जनावर असणाऱ्या पशुपालकांचे या रोगामुळे प्रचंड नुकसान होत या रोगाचे बरेच उपप्रकार आहेत हा विषाणू कमी तापमानात अनेक दिवस जिवंत राहतो आता या रोगाचा प्रसार नेमका कसा होतो तर या रोगाचा प्रसार प्रामुख्यानं हवेमधून दूध शेण लघवी वीर्य पाणी पिण्याच्या जागा गोठ्यात वापरत असलेली भांडी यांच्यामार्फत होतो त्याचबरोबर बाधित जनावरांचा संपर्क येऊ शकणाऱ्या जागा म्हणजे जनावरांचे बाजार यात्रा पशुप्रदर्शनं साखर कारखान्याचे हंगाम त्याबरोबरच स्थलांतरित पक्षी देखील या रोगाचा प्रसार करू शकतात आता पाहूयात कोणत्या लक्षणांवरून या रोगाचा प्रादुर्भाव ओळखायचा तर सुरुवातीला जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तोंडामध्ये आणि पायांच्या खुरांमध्ये व्रण पडतात तोंडामध्ये व्रण झाल्यानं जनावरं काही खात नाहीत जिभेला चट्टे पडतात खुरांमध्ये झालेल्या जखमांवर माशा अंडी घालतात त्यामुळं जखमा जास्त चिघळतात जनावराला चालताना त्रास होतो जनावर अचानक आजारी पडतं वजनात आणि दूध उत्पादनात सुद्धा घट होते आता यावर उपचार काय हा आजार होऊच नये म्हणून उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून लसीकरण हा एकमेव उपाय आहे त्यामुळं आपल्या जनावराला लाळ्या खुरकूत रोगाची प्रतिबंधात्मक लस जरूर टोचून घ्या याशिवाय या रोगाचा प्रसार थांबवायचा असेल तर आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळं ठेवा जखमांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविक मलम लावा तोंडामधील व्रण पोटॅशियम वरमॅग्नेटच्या पाण्याने धुवून स्वच्छ करावेत झालेल्या जखमांना नियमितपणे मलमपट्टी करावी तर अशा प्रकारचे उपचार केल्यानं जनावराचा त्रास हा कमी करता येतो बाकी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मा आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि शेतीविषयक व्हिडिओजसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा